देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने देश में आए कोरोना के संकट से निपटने के लिए 14 अप्रैल तक पूरा देश लॉकडाउन कर रखा है, जिसके कारण पूरे देश में सन्नाटा छाया है। इसे खत्म करने के लिए 21 दिन तक लोगों को अपने घरों में ही रहना है। बाहर निकलने वाले लोगों को व सुरक्षा के लिए पुलिस कर्मियों को विधायक समीर मेघे ने शुक्रवार को मास्क, हैंडग्लोव और सैनिटाइजर का वितरण कर अपना सामाजिक दायित्व निभाया है। इस लड़ाई में सभी मिलकर व लोग घर में रहकर लड़ने का आह्वान मेघे ने किया है। डॉक्टर, नर्स, पुलिस व सफाई कामगारों के लिए धन्यवाद माने हैं। हिंगना MIDC वाड़ी पुलिस स्टेशन व MIDC वाहतुक शाखा के कर्मियों को स्वास्थ्य के लिए मास्क का वितरण भी किया गया। MIDC विभाग के सहायक पुलिस आयुक्त सिद्धार्थ शिंदे के हाथों मास्क, ग्लव्स और सैनिटाइजर का वितरण किया गया। जब तक अगला आदेश नहीं आता तब तक लोग अपने घरों में रहकर देश हित में मदद करने का आह्वान ACP सिद्धांत शिंदे ने किया है। इस मौके पर हिंगना पुलिस स्टेशन पुलिस निरीक्षक सारिन दुर्गे, MIDC पुलिस स्टेशन पुलिस निरीक्षक हेमंत खराबे, वाहतुक पुलिस निरीक्षक संजय जाधव, वाड़ी पुलिस स्टेशन पुलिस निरीक्षक राजेंद्र पाठक, खड़गांव के पूर्व सरपंच देवराव कड़ू, पुरुषोत्तम लिजड़े, विजय गंथाळे प्रमुखता से उपस्थित थे। 7 दिवसापासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन सिच्युएशन आहे आणि या लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे सगळे फार मोठ्या प्रमाणात देशाची सेवा करण्याचं काम हे करत आहे आणि कुठेतरी ह्या सगळ्या लोकांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून मी एक विचार केला की ह्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आपण सॅनिटायझर, मास्क आणि ग्लव्स दिले पाहिजे, ज्याच्याने ते स्वतःची काळजी घेतील आणि देशाची काळजी घेतील। करोना ह्या आजाराशी संपूर्ण भारत देश हा लढा देत आहे, संपूर्ण जग लढा देत आहे आणि त्या लढ्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही त्या लढाला जे हे करता आहेत, म्हणजे पोलीसवाले असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांना मदत करण्याचं काम करता आहेत। तर त्यानुसार आज हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे यांनी हिंगणा विधानसभेमध्ये येणारे पोलिटिशियन जसे वाडी आहे, MIDC आहे आणि हिंगणा आहे, या तीन पोलिटिशियनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे। तर आम्ही त्यांचे आभारी आहोत, त्यांनी आम्हाला ही मदत केलेली आहे। तर तसंच त्यांनी इतर ज्यांना कोणाला जर मदत लागत असेल त्यांनाही करावी, एवढं बोलत दोन शब्द। INBCN न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।